नमस्कार, मी जान्हवी जाधव. तुमचं मुंबई टॉकीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजपर्यंत आपण अनेक प्रेमकथा बघितल्या आहेत, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत, आणि आज पुन्हा एक नवीन आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 143 या चित्रपटाचं नाव आहे. सर, सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात? खूप छान. सो काय आहे या चित्रपटामध्ये नेमकं 143 मध्ये? चित्रपट 143 आय लव्ह यू आणि त्याची टॅगलाईन आहे हे आपलं काळीच आहे. सो यामध्ये वेगळे पण असं काही नाही, वेगळे पण हे आहे ते टेक्निकली आहे. जो जी गोष्ट आपण नेहमीच पाहतो जे प्रेमासाठी आहे, प्रेमामध्ये आपण काही गोष्टी अशा पाहतो की प्रेम तर प्रत्येकाला होत असतं वयानुसार. त्या वयामध्ये हे जेव्हा यूथमध्ये जेव्हा एखादं प्रेम होतं, जेव्हा आपण 23-24 काळामध्ये वर्ष आपल्याला ओलांडलं जातं, तेव्हा प्रेमाची परिभाषा स्टार्ट होते. तर मग त्या प्रेमात पडताना असणारा आईवडिलांचे अपोजिट गोष्टी किंवा त्याला अपोजिट आपले जे सराउंडिंग आहेत, आपले नेबर्स आहेत किंवा सोसायटी म्हणता येईल त्याला, ह्या गोष्टी ज्या त्याला फेस करावं लागतं किंवा त्या मुलीला फेस करावं लागतं, हे प्रत्येक चित्रपटात दाखवतो आपण. पण इथे मी दाखवता वेळेस खऱ्या प्रेमाची व्याख्या दाखवण्याचा प्रयत्न केला की एखादी गोष्ट आपण करतोय तर करू देत नाही. तुझं तिच्यावरती प्रेम आहे किंवा तिचं जर दुसऱ्यावरती प्रेम आहे, ती फक्त तुला दाखवतच असेल तर मग दाखवू देत ना. तुझं आहे ना तिच्यावरती, करत राहा. तर हे गोष्ट कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न मी केला. जर आपण एखाद्यावरती खरंच मन लावतो, जीव लावतो, प्रेम करतो, तर ते नेमकं आपलं काळीज असतं. तर मग तिचं जर काळीज कोणी वेगळं आहे तर असू देत, पण तुझं काळीज ती आहे ना. तर हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. फक्त वेगळेपण असं आहे यामध्ये टेक्निकली, तर मी जे त्याला चित्रीकरण करता वेळेस पूर्ण टेक्निकली याला साऊथचा फील दिलेला आहे, दाक्षिण्य पद्धतीने, जेणेकरून पूर्ण माझा क्रिव 250 लोकांचा क्रिव हा पूर्ण हैदराबाद मागवलेला. सुंदर अशी लोकेशन्स आहेत, तुम्ही बघताय आज प्रत्येक ट्रेलर किंवा टीझरला खूप लोक प्रेम करतायत, आपले ऑडियन्स प्रेम करताय प्रत्येक ठिकाणी. ह्या गोष्टी आपल्यास वाटतात, यासाठी वाटतात की त्याला ती गोष्ट सांगता वेळेस एक ऑडियन्सचा एक निरीक्षण करून त्यांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न आज एक दिग्दर्शक दिला आहे. तुमच्या चित्रपटामध्ये जे पात्र तुम्ही साकारलं आहे त्या पात्राबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या चित्रपटामध्ये मी विशू नावाचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, जो विशू आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावरती त्याच्या डोळ्यामध्ये एक गोष्ट नेहमीच दिसत आली आहे की त्याला जे करायचे ते आपल्या समाजासाठी करायचे, आपल्या फॅमिलीसाठी करायचे. मग ते असू देत ना कुठल्या गरिबीतले असो, कुठल्याही माणसालाही मला वाटतं की तुम्ही अभ्यासवृत्तीचा विचार केला तर त्या व्यक्तीला पैसा, श्रीमंत, गरीब ही गोष्ट कधी मॅटर नाही करत. तो एक माणूस आहे अगोदर, त्याला भावना आहेत, त्याला फिलिंग्स आहेत, त्याला पण शिकायचं असतं. तर तोच असाच एक विषू आहे ज्याला गरिबीमधनं असून सुद्धा किंवा जो काही काम करतो तो गावामध्ये ते करून केल्यानंतर रात्रीला तेव्हा ते काम केल्यानंतर सुद्धा भाकरी सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला भीक मागावं लागते, तो म्हणजे विषू. पण त्याचं नेहमी सतत बोलणं असतं की आई बाबांना की आता मला हे जे करायचं नाही हे तुम्ही केलंच मला पिढ्याने पिढ्या, पण आता मी नाही करणार, हे मी करेल पण ते कधी करेल, माझं शिक्षण पण मी सांभाळेन, मी तुम्हालाही सांभाळेन आणि मी माझ्या स्वतःलाही सांभाळेन आणि याच्या पुढे जे काही करायचं ते मी माझं करेल, असं म्हणजे स्वतःच्या डोळ्यामध्ये स्वप्न पाहणारा हा विषय. शीतल तुझ्याकडे येणार आहे, तू काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल? 143 मूवीमध्ये मी माझं कॅरेक्टर मधु बिराजदार नावाचं प्ले करते आहे, आणि मधु ही सिनेमाची हिरोईन आहे आणि आता ती गावातली पण हिरोईन आहे. वडिलांची खूप लाडकी मुली आहे. मधूचं नेचर खूप प्रेमळ आहे, लवेबल आहे, नेहमी हसते आणि खूप बिंधास्त आहे. आणि जेव्हा तिला प्रेम होतं कॉलेजमध्ये एका मुलाबरोबर, ते एक निस्वार्थी प्रेम तिला होतं आणि प्रेमासाठी फक्त जगणारी मुली. सर तुम्ही काय? 143 या मूवीमध्ये माझं कॅरेक्टरचं नाव अनंत आहे, त्यात मी नेगेटिव्ह रोल प्ले केला आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझं कॅरेक्टर असं आहे की म्हणजे गावातला गुंडा दाखवला मला, त्याला म्हणजे एकदम हार्टलेस आहे तो, त्याला काहीच फरक पडत नाही कोण जगू दे की कोण मरू दे वगैरे. फक्त एकच फरक पडतं की मधु जगली पाहिजे, ती फक्त माझ्याकडे जगली पाहिजे, ती फक्त माझीच काळीच आहे असं त्याचं डोकं असतं, मळं असतं, बाकी सगळ्यांना काही घेरे नसतं. आणि तो त्याच्या मामाचा खूप प्रिय लाडला असतो की मामा जे बोलेल ते सर आखूप आहे त्यासाठी. सो असं आमचं कॅरेक्टर आहे. थोडक्यामध्ये स्वार्थी, स्वतःच पाहणारा, लोकांना फाट्यावर टाकणारा, गावामध्ये माजलेला एक मुलगा म्हणजे आनंदा पाटील, तो म्हणजे ऋषभशाह. छोटा विशू हे कॅरेक्टर तू पात्र ह्या चित्रपटामध्ये साकारलेस, तर तुला किती मजा आली साकारताना आणि काय नवीन वेगळं शिकायला मिळालं तुला? खूप काही नवीन शिकायला, सरांनी खूप चांगले चांगले बोलतात ना ते शिकवलं आणि घडवलं, खूप मजा आली सरांसोबत करताना. आणि कॅरेक्टर असं की
तिला त्याचं ॲम्बिशन पूर्ण करायचं आहे. घरामध्ये एक प्रेमावर भांडण असते ते तसं दाखवलं आहे, पण त्यांनी कधी आपलं लहानपण नाही सोडलं असं विशू कॅरेक्टर मी केलं. चित्रपटातील गाणे सुद्धा लॉन्च झाले आणि ती प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेत, म्हणजे भरभरून प्रेम मिळालंय चित्रपटातल्या गाण्यांना. गाण्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? गाण्यांबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हा आपण, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा या गोष्टीवरती विचार केला तर फक्त टेक्निकली आपण साऊंड दाखवणं हे चुकीचं असतं. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट, गाण्याचे शब्द किंवा गाण्याचं कोरिओग्राफी सुद्धा तशी झाली पाहिजे. त्यामुळेच आणि आमचे जे कोरिओग्राफर्स आहेत आर्कलाईन, तर त्यांनी ज्या स्टाईलने ही गोष्ट कोरिओग्राफ केली होती किंवा त्याच्या ज्या थॉट्स होत्या किंवा एखाद्या प्रेमाच्या गोष्टीला पुढे जेव्हा घेऊन जायचं असतं त्या गोष्टीमधनं काही सीन असे एक्झिक्यूट करावे लागतात की ते आपले होऊन जातात आणि ते प्रेमाची परिभाषा सांगायला लागतात. सो ते टेक्निकली त्यानुसारच आम्ही शूट करायचं ठरवलं होतं. त्यामुळे आमचे जे संगीतकार आहेत पी शंकर, त्यांना आणि मी नेहमी बोलत असतो की एका दिग्दर्शकाला एका संगीतकाराचं मित्र असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा ते सोबत जातात त्यातनं ते तुम्हाला त्या काही म्युझिकली गोष्टी, म्युझिक जे बोलतं, शब्द बोलतात, त्याचे लिरिक्स बोलतात, ते बोलायला त्याला आणखी एक थोडासा एक फिल्मसाठीचा प्रेफरन्स भेटून जातो. तर ती गोष्ट एक त्यामधनं आम्हाला करता आली. आणि गाण्यांपासून सुंदर आर्य आंबेकरनं त्याला चांगले आवाज दिलेला आहे, किंवा रेश्मा असतील, त्यानंतर आनंद शिंदे असतील जे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रेम करतो. सो या गोष्टी मांडत्या वेळेस पण आम्हाला कोरिओग्राफरचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या वाट्यासोबतच आमच्या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्री पण आणि क्रिएटिव्ह म्हणल्या तरी चालेल, त्यांनी पण ह्या कोरिओग्राफी बद्दल एवढं काही स्टडी केलं तर असं नाही तर आपण असं करूया, असं झालं तर आणखी छान वाटेल. इवन ती जी तुम्ही बघताय आज रात जागत, तर ते गाणं जे आहे आर्याचं त्याच्यामध्ये जी स्टेप मॅडमची आहे कोरिओग्राफ केलेली आणि ती लोक एकदम म्हणजे आज त्याचा ते ट्रेड पण झालेला आहे, ट्रेडिंगला गेले आपलं सॉन्ग ते, तर सगळ्यांना ते आपलंसं वाटतं, प्रेम करतायत. आणि काही जरी प्रेक्षकांना, माझ्या एक दिग्दर्शक म्हणून मला असं सांगायला आवडेल की प्रेक्षकांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं, त्यांचं स्वतःचं जर आपण काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना छान वाटतं, ते आपलंसं वाटतं, ते आपलं म्हणूनच ते स्वीकारतात. त्यामुळे हे प्रेम हा आणि त्यानुसारच आता तुम्हाला एक मराठीमध्ये पहिला हा असा प्रयत्न केलाय की जो मराठी आहे पण हिंदी कव्वाली असावी. हा आणि त्याच्यासाठी जो सिंगर आहे आमचे त्रिपाठी, तर खास या रेमनचे ते खूप जवळचे आणि त्यांचे आवडते सिंगर आहे. त्यांचा जेव्हा आवाज ऐकले तेव्हा मी ठरवलं की कव्वाली आपण त्यांच्याकडनंच गाऊन घ्यायची. त्यांना मी बँगलोरवरनं बोलून घेतलं, सुंदर आवाज आहे तुम्ही ऐकाल त्यांची पण कव्वाली, आणि एक एक चांगलं द्यायचा प्रयत्न सध्या तरी आम्ही 143 देत आहोत. शीतल, गाण्यांचं शूटिंग करताना तुला किती मजा आली, म्हणजे शूटच्या दरम्यान सेट वरती तू किती एकदम माल केलीस आणि किती एन्जॉय केलंस ते गाणं? फिमेल गाणं आहे, मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की मुलीला मुलावरती प्रेम असं गाणं पहिल्यांदाच केलं. आणि ह्या गाण्याचं शूटिंग एका ठिकाणी नाही झालं तर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचं गाण्याचं शूटिंग झालं. याच्यामध्ये डान्स करायला मिळाला, एक वेगळं लुक मला करायला मिळालं, वेगवेगळे निसर्गामध्ये आम्ही जाऊन हे गाणं शूट केलं आणि खूप इझी वाटलं मला हे, कारण की जसं आपण खऱ्या लाईफमध्ये जसं वावरतो किंवा हॅपी झाल्यावर आपल्याला काय एक्सप्रेशन्स असतात, काय फिलिंग्स असतात, त्याच याच्यामध्ये दाखवलं. काही वेगळं केलेलं नाही आहे, जे आहे ते नॅचरल दाखवल्यामुळे खूप मजा आली करायला. सर, तुम्ही निगेटिव्ह पात्र आहे ह्याच्यामध्ये, ह्या चित्रपटामध्ये तुमचं, तर तुम्हाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद असा आलाय का की का हे म्हणजे निगेटिव्ह पात्र का, की निगेटिव्ह रोल का करावा, की म्हणजे वेगळा रोल का नाही, किंवा असा काही प्रतिसाद, किंवा तुम्हाला काय वाटलं हे करताना? असे प्रश्न तेच मला विचारले जे ऋषभला ओळखतात, ऋषभला लाईव्हली बघितले तेच असं प्रश्न विचारला आहे. आणि ते पण खूप शॉक आहे त्यानंतर टीझर ट्रेलर पाहिल्यावर की ऋषभ असं होऊ पण शकतो, आनंदही होऊ शकतो ऋषभ. आणि एक चॅलेंजिंग आहे त्यांच्यासाठी, पण सरप्राईझिंग आहे लोकांसाठी सगळ्यांसाठी की एक साधा मुलगा एकदम गुंडा होणं खूप अवघड आहे. म्हणजे नॉर्मल मुलगा, नॉर्मल लाईफ जगणारा किंवा एक आई वडिलांच्या खूप लहानपासून प्रेमामध्ये असणारा रिअल लाईफ मध्ये तो मुलगा जेव्हा एक अनंत साकारलं नाही, कारण त्याचा मराठीचाही थोडासा प्रॉब्लेम आहे. तरी पण त्याने ती गोष्ट 2 ते 3 महिने मराठीवरची स्टडी करणं, खिलजी होता ना म्हणजे तो त्याचा हा खूप मोठा फॅन आहे आणि तेव्हापासून तो म्हणतो की मी निगेटिव्ह कॅरेक्टर करेल, मी असं करेल की बस तो असा नाहीये, पण त्याने खूप छान केलं स्वतःची वजन वाढवलं म्हणा किंवा
पुरुषोत्तम छान केलं जे मी इमॅजिन केलं होतं आनंद त्याच्यामध्ये, किंवा एखाद्या दिग्दर्शकाला कळतं की याच्यामध्ये एखादी गोष्ट नाहीये पण ती आपल्याला करून घ्यायचं, तर त्याने जर नाही करून घेतलं तो दिग्दर्शक असला. सो ते मी जे इमॅजिन केलं त्याच्यापेक्षाही सुंदर त्याने जे जेव्हा केलं. आज मी दिग्दर्शक असल्यानंतर मी जेव्हा फिल्म पाहतो तेव्हा सुद्धा मी त्याचं कॅरेक्टर बघून मला भीती वाटते, एवढं सुंदर त्याने ते कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. सो आय एम हॅपी. म्हणजे एक वेगळं पात्र, एक वेगळं कॅरेक्टर प्रेक्षकांना ह्या चित्रपटातून दिसणार आहे आणि ते खूप केमिस्ट्री खूप छान आहे. पण सिनेमामध्ये आम्ही एकमेकांसोबत सगळं मारामारी आणि सगळं रागाचे जमसे सीन्स आहे, तर ते करायला खूप डिपेंड वगैरे, कारण की आम्ही ऑलवेज फायलिंग. चित्रपटाच्या शूटिंग बद्दल तुम्ही काय सांगाल? चित्रपटाच्या शूटिंग बद्दल सांगायला खूप काय आहे, पण मी शॉर्ट मध्ये एकच गोष्ट सांगेल की या चित्रपट आम्हाला शूट करताना खूप त्रास झाला. त्रास हा प्रत्येकाला होत असतो, प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक निर्माता प्रोडक्शनला सगळ्यांना त्रास होत असतो, पण आम्हाला त्रास यासाठी झाला. आम्ही जेव्हा लोकेशन ऑनफर गेलो या डिस्ट्रिक्टमध्ये, त्या डिस्ट्रिक्टमध्ये जाण्याची जेव्हा बंदी होती तेव्हा आमचं ठरलं होतं की शूट करायचं आम्हाला. आणि जेव्हा हैदराबादची टीम किंवा पुण्यावरनं एखादी टीम येते, मुंबईवरनं येते, तेव्हा एवढं वातावरण भीतीचं होतं की एखादा व्यक्ती जवळ जरी आला तर त्याला असं वाटायचं की हा पुण्यावरनं मुंबईवरनं आला आणि हे कोविडचा काळ चालू आहे. सो एकमेकाच्या घरच्यांना सुद्धा एकमेक बोलायला हे तयार नव्हते, तर आम्ही 250 लोकांचं क्र्यू एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला उद्या शूट, उद्या सगळे आर्टिस्ट येणार, सगळ्यांचा खर्च झाला, 4-4 हॉटेल बुक झाले, सगळं काय आलं, आणि गावातलं सरपंच पाटील इथं निघायचं. हा, काही आर्टिस्ट पण नाही सांगितलं की आम्ही अशा नाही करू शकत, ज्युनियर आर्टिस्ट करते नाही किंवा काम करणे टेक्निकल नाही टीम मिळत होती, कारण की सगळे घाबरत होते कोणी काम करणार. मग या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा आम्ही ठरवलं की शूट तर करायचं कुठल्याही परिस्थितीत, मग आम्ही पूर्ण गाव हे टँकर घेऊन, पूर्ण टँकर टू टँकर त्यांना सॅनिटाईज करून द्यायचं. सेटवरती डॉक्टर्स असायचे. त्यानंतर असे काही कोइन्सिडन्स झाले की तेव्हा पाऊस पण चालू होता, खूप सारा पाऊस, त्या पावसांमध्ये राहणं, अपडाऊन करणं, एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला जायला आम्हाला 30-40 किलोमीटरचा तो डिफरन्स असायचा. त्यामध्ये आमच्या सेटवरती असे कोइन्सिडन्स व्हायचे की आमच्या सेटवरती खूप वेळेस बिबट्या आला, बिबट्या, त्या बिबट्याच्या समोर आम्ही शूट करतोय 250 लोकांची धावपळ, पण त्यावेळेस आम्ही हार नाही म्हणली. कदाचित त्यामुळं आज खूप सारे मेहनतीमुळे प्रत्येकाला मेहनत दिसते, कळते त्या ट्रेलरमध्ये. येतोय स्पेशली माझा, मला खूप 2 वर्षापासून कुठलाही सिनेमा रिलीज होत नव्हता, बरेचसे सिनेमा पेंडिंग होते, तर इतकी आम्ही मेहनत केली आहे. आणि स्पेशली हा सिनेमा नाशिकमध्ये शूट झाला आहे, मी नाशिकची सांगते, माझ्या गावचा सिनेमा आहे, खूप जवळचा आहे हा सिनेमा. तर 4-5 फायनली आमचा सिनेमा येतोय चित्रपटगृहात, सर्वांनी जाऊन नक्की बघा, खूप पेंडिंग. थँक्यू सो मच, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली, आणि असेच नवीन नवीन चित्रपट आमच्या भेटीला येऊ दे. थँक्यू सो मच.